नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, मासिक पेन्शन 3,000 रुपये मिळणार शेतकऱ्यांना। प्रधानमंत्री किसान मानधन योजनेनुसार, तर मित्रांनो हा व्हिडिओ हिंदीतून आहे, तुम्हाला मी मराठीत समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। स्टेप बाय स्टेप पूर्ण सांगणार आहे फॉर्म कसा भरायचा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे, लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊच नका, कारण आपल्या चॅनल खूप महत्त्वाचे व्हिडिओ चालू केले जातात। चला तर मित्रांनो व्हिडिओ चालू करूया। तर मित्रांनो, किसानों को मिलती है 3,000 रुपये मासिक पेन्शन, यह कराए रजिस्ट्रेशन। तर मित्रांनो शेतकऱ्यांना मिळतात 3,000 रुपये, तर ते रजिस्ट्रेशन कसे करायचं या व्हिडिओमध्ये बघूया। प्रधानमंत्री किसान मानधन योजना, किसान सन्मान निधी योजना के तरह ये स्कीम भी किसानों के लिए आर्थिक स्थिति में सुधार के लिए शुरू की है। तर मित्रांनो शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या स्कीम चालू केलेला आहे। मित्रांनो प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना की तरह देश के किसानों की आर्थिक स्थिति में सुधार के लिए पंतप्रधान योजना किसान मानधन योजना शुरू की है। मित्रांनो तुम्हाला आता सांगितलं की शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही पंतप्रधान किसान सन्मान निधि योजना चालू केलेली आहे। तर या योजनेनुसार लक्ष्य 60 साल का अधिक उम्र पोहोचने पर किसानों को एक तरह की सामाजिक सुरक्षा देना है। तो या योजनेनुसार जर मित्रों जर एखाद शेतकऱ्याचं वय 60 वर्षाचे जास्त झाले तर त्यांना किसानों को एक तरह त्यांना एक सुरक्षा द्यायची आहे, म्हणजे त्यांना एक पेन्शन द्यायची आहे। 2 हेक्टर से कम जमीन रखने वाले, 2 हेक्टरपेक्षा जास्त कमी जमीन आहे त्यांच्याकडे, 18 ते 40 वर्ष से सभी किसान इस योजने के दायरे में आते। तो ज्यांचं वय मित्रांनो 18 ते 40 आहे ते सगळे शेतकरी या योजनेमध्ये समाविष्ट होतात। तर आणखीन एक महत्त्वाचं मित्रांनो, इस योजना के तहत 60 साल की उम्र के बाद किसानों को न्यूनतम 3,000 रुपये मासिक वेतन मिलेगा। तर मित्रांनो या योजनेनुसार जर 60 वर्षाची उमर झाली तर शेतकऱ्यांना 3,000 रुपये मासिक वेतन भेटते। इतना ही नहीं, किसान की मौत हो जाने की स्थिति उसके जीवन के साथी को फॅमिली पेन्शन की तौर पर 50% राशि मिलेगी। जर शेतकऱ्यांचा एखादा मृत्यू झाला तर त्याच्या फॅमिलीला पेन्शनच्या स्वरूपात 50% राशी मिळणार। अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघा। आणखीन 20 योजना का लाभ लेने के लिए किसानों की उम्र 18 से 40 के साल के बीच होनी चाहिए। जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय फक्त 18 ते 40 वर्षांमध्येच असायला पाहिजे, आणि इसके अलावा उसके 60 साल की उम्र तक 55 से लेकर 200 रुपये मासिक अंशदान देना होगा। जर मित्रांनो तुम्हाला हे योजनेनुसार जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 200 रुपये मासिक अंशदान द्यावं लागेल। 60 साल की उम्र तक अंशदान करने वाले किसान को 60 तार की उम्र के बाद पेन्शन के हकदार होंगे। जर 60 वर्षापर्यंत तुम्ही अंशदान केले तर शेतकऱ्यांना 60व्या वर्षी पेन्शन 3,000 रुपये मिळणार। तर संबंधित या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा केली जाईल। इस योजना के तहत रजिस्ट्रेशन करने के लिए आपके पास केवल आधार कार्ड और बचत खाता फिर PM किसान अकाउंट होना चाहिए। जर तुम्हाला या योजनेत रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुमच्यापाशी आधार कार्ड, बचत खाता, सेविंग अकाउंट पाहिजे आपल्याला। तर शेतकरी मित्रांनो या योजनेनुसार अंशदान निर्धारण आवेदकला उम्र के हिसाब से यानी वयानुसार 18 साल के किसान को 55 रुपये मासिक अंशदान देना होगा। ज्यांचं वय 18 वर्षाचे आहे त्यांना 55 रुपये मासिक
जबकि एक 25 साल के किसान को 80 रुपये मासिक का अंशदान करना होगा। तो मित्रांनो, ज्यांचं वय 25 आहे त्यांना 80 रुपये द्यावे लागेल। 20 योजना के तहत एक किसान को जितना रुपये का अंशदान करता है उतने रुपये उसको सरकार भी देती है, जेवड़े तुम्ही देता तेवड़े सरकार देते। इस तरह 30 साल का व्यक्ति हर माह 105 का अंशदान देगा तो सरकार भी उसके खाते में 105 का अंशदान देगी। तो शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 30 वर्षाला या महिन्याला 105 रुपये दिले तर सरकार भी 105 रुपये देतील तुम्हाला। इस तरह इस व्यक्ति का पेन्शन के कोष में 210 मासिक जमा होंगे। तो यानुसार जर शेतकरी मित्रांनो तुम्ही 105 दिले आणि सरकार 105 दिले तर 210 होतात, मग 210 रुपये तुम्हाला जमा होतात। योजना के तहत हर साल किसान को 60 साल की उम्र को अंशदान देता रहना होगा। तो मित्रांनो, या योजनेनुसार 60 वर्षापर्यंत तुम्हाला हे असे मासिक हप्ता भरावा लागेल। तर मित्रांनो, चला आता चालू करूया फॉर्म कसा भरायचा, या योजनेसाठी आवेदन फॉर्म कसा चालू करायचा ते बघूया। ऐसे करे योजना के लिए आवेदन, तर चला इस योजना के बारे में सरकारने एक डेडिकेटेड वेबसाइट दिया आहे, PMKYMY गवर्नमेंट इन लॉन्च किया आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी PMKYMY गवर्नमेंट इन ही वेबसाइट दिली आहे। तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर चला तर मित्रांनो, स्टेप 1 बघूया काय आहे। स्टेप 1, योजना से जुड़ने के लिए इच्छित किसानों को अपने नजदीकी कॉमन सर्विस सेंटर CSC जाना होगा। तो मित्रांनो, या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आपल्या नजदीकच्या CSC सेंटरवर जावं लागेल। नंबर 2, स्टेप 2, आपको आवेदन करने के लिए आधार कार्ड या बचत बँक खाता IFSC कोड के साथ जरूरत होगी। जर तुम्हाला आवेदन करता असेल तर शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड आणि बचत खाता म्हणजे सेविंग खातं आणि IFSC कोड हे सोबत राहू द्या, कारण ते लागणार आहे। आणि स्टेप नंबर 3, सुरुवाती अंशदान कॅश में विलेज लेवल एंटरप्रेन्योर पे लीड पर करना होगा। तर मित्रांनो, सुरुवातीला अंशदान तुम्हाला कॅश ही द्यावे लागेल। स्टेप नंबर 4, वेलेला आपके आप नंबर पर आवेदक का नाम और आधार कार्ड का प्रिंट जन्मतिथि का मिलान करना होगा। तो मित्रांनो, आधार नंबर और आपला आधार कार्ड पर अपना प्रिंट जन्मतिथि का बरोबर आहे का ते चेक करावं लागेल। नंबर 5, बँक अकाउंट डिटेल, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, जीवनसाथी का नाम आदि जानकारी आम्हाला ऑनलाईन अपडेट करणार होगा। तर मित्रांनो, नाम, ईमेल ॲड्रेस हे संपूर्ण बरोबर आहे का ते ॲड्रेस तुम्हाला अपडेट करावं लागेल। त्यानंतर सिस्टम आधार कार्ड पर जन्मतिथी के आधार पर आपकी उम्र के हिसाब से मासिक अंशदान राशी तय कर देगा। तर मित्रांनो, त्या कम्प्युटरवर जर तुम्ही जी वय टाकता तर त्या हिसाबात तुम्हाला किती पैसे भरायचे ते दाखवले जाईल, महिना काय येईल तुम्हाला भरायला ते दाखवले। नंबर 7 बघा, आवेदक को पहिले अंशदान की राशी नगदी भुगतान करणार होगा। तर मित्रांनो, थोडी राशी जर तिथं सांगितले एवढे भरायचे तुम्हाला नगद ती भरावं लागेल। नंतर इंटरमेंट कम ऑटो डेबिट मेनेडेट फॉर्म प्रिंट किया जाएगा जिस पर सब्सक्राइबर को साइन करा होगा। तो मित्रांनो, तिथं सब्सक्राइब नाव येणार आहे तर तिथं तुम्हाला साइन करावं लागेल। ते झालं इस फॉर्म को स्कॅन सिस्टीम अपलोड कर देगी, ते झालं कम्प्युटर ॲटोमॅटिक हे अपलोड केले जाईल। आता शेवटचं बघूया, इसके बाद एक युनिक किसान पेन्शन अकाउंट नंबर KPN जनरेट होगा और किसान को कार्ड प्रिंट हो जाएगा, इस तरह आपका रजिस्ट्रेशन पूरा हो जाएगा। तर मित्रांनो, हे तुमचं लगे अकाउंट नंबर तयार होऊन KPN जनरेट होईल आणि किसान कार्ड प्रिंट हो जाएगा। तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन तुम्हाला आवडलं असेल, व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पोहोचा, कारण त्यांनाही महिन्याला 3000 रुपये मासिक पेन्शन मिळेल। जास्तीत जास्त योजनेचा फायदा घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।